महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम असून सरकार हे लोकांचा आवाज आहे मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पीडित वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारनं मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता मात्र राज्याच्या विधिमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर नुकताच सर्वोच्च न्यायालयानं वरवंटा फिरवलाय आता मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती करावी अशी मागणी राज्य सरकारनं केली मात्र यासाठी राज्यघटनेच्या नवव्या सूचित मराठा आरक्षणाचा कायदा समाविष्ट करावा लागणार आहे त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे नववी सूची म्हणजे काय भारतीय राज्यघटनेनुसार जर नव्या सूचित एखादा कायदा समाविष्ट करायचा असल्यास राज्यघटने दुरुस्ती करावी लागते पहिली घटनादुरुस्ती जेव्हा झाली तेव्हा या दुरुस्तीमध्ये नववी अनुसूची जोडण्यात आली ही नववी अनुसूची हे एक वेगळीच मेघ आहे ही मेघ म्हणजे नव्या अनुसूचित संसद जे विधेयक पारित करून त्याचा समावेश नव्या अनुसूचीमध्ये करेल त्या कायद्यांना कोणीही कोणत्याही प्रक्रियेद्वारे बदलू शकत नाही शिवाय वैधता तपासणीसाठी न्यायालयात त्याच्या विरोधात दादही मागता येत नाही त्यामुळे नव्या अनुसूचीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय यापूर्वी नव्या सूचीत केव्हा बदल केला यापूर्वी तामिळनाडू सरकारने अशाच पद्धतीने आरक्षणासाठी कायदा केला तो नव्या सूचीमध्ये एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये दाखल करण्यात आला त्यासाठी शहात्तरावी दुरुस्ती करण्यात आली होती पहिली घटना दुरुस्ती कधी केली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी सन साली पहिली एकोणाचे विधेयक संसदेसमोर संविधान प्रथम दुरुस्ती अधिनियम एकोणावीसशे एकावन्न असं त्या घटना दुरुस्तीचं शीर्षक होतं त्यामध्ये भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांतील तरतुदींमध्ये बदल करण्यात आले होते ही घटना दुरुस्ती अठरा जून एकोणावीसशे रोजी करण्यात आली आहे कोणत्या कलमांनुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते घटनादुरुस्तीची तरतूद भारतीय संविधानातील भाग मधील कलम तीनशे द्वारे करता येते या कलमाद्वारे संसदेला असलेल्या घटनादुरुस्तीचा अधिकार आणि घटना दुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे घटनेमध्ये दुरुस्ती ही तीन प्रकारे केली जाते संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजेच कलम तीनशे अडुसष्टच्या बाहेर दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमतांना घटनेत अनेक तरतुदींमध्ये दुरुस्ता करता येते जसं की राज्यांमध्ये विधान परिषद यांची निर्मिती किंवा नष्ट करणं संसदेच्या कामकाजाचे नियम करणं संसद सदस्यांचे पगार आणि भत्ते यासारख्या विषयासंदर्भातले विधेयक साध्या बहुमताने पार केले जातात संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरुस्ती कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत गट घटनेतील तरतुदींमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करता येते यासाठी दोन्ही सभागृहात स्वतंत्ररित्या सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणं गरजेचं असतं मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्व यांच्या तरतुदींमधील दुरुस्त या पद्धतीने केली जाते संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती भारतीय राज्य घटनेतील संघराज्य तरतुदींमध्ये दुरुस्त करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात विशेष बहुमताबरोबरच किमान निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने संमती देणं गरजेचं असतं यासाठी राज्यांवर कोणत्याही कालावधीचा मर्यादा घालण्यात येत नाही घटनादुरुस्तीची पद्धत कशी असते कलम तीनशे अडुसष्ट दोन मध्ये घटनादुरुस्ती करता येते घटनादुरुस्तीच्या संबंधित विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते मंत्र्याला किंवा अन्य सदस्याला विधेयक मांडता येते त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं असतं दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक स्वतंत्ररित्या पारित होणं आवश्यक आहे यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही राष्ट्रपतींना विधेयकासंबंधी माहिती देणं बंधनकारक असते राष्ट्रपतींच्या संमतीनंतर घटनादुरुस्ती विधेयकाचं घटनादुरुस्ती कायद्यात रूपांतर होईल आणि त्यानुसार घटनेत बदल केला जाईल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि द कॉलम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका